फोटो एक्साइशन ऑफ क्लोरोफिल ए प्रोसेस तर इथं आपण स्टडी केली. त्यानंतर फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये लाईटचा नेमका रोल काय, एक तर सांगितलं आपण पहिली स्टेप फोटोसिंथेसिस मध्ये तीच असते, कोणती, फोटो एक्साइशन ऑफ क्लोरोफिल ए. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फर्स्ट स्टेप इन फोटोसिंथेसिस, फोटो एक्साइशन ऑफ क्लोरोफिल ए, क्वेश्चन विचारला जाईल, लक्षात असू द्या. म्हणजे फोटो एक्साइशन ऑफ क्लोरोफिल ए करून एनर्जी एटीपीच्या फॉर्ममध्ये बनवली जाते, कन्वर्ट केली जाते, एटीपी मॉलिक्युल्स बनतात, हा एक रोल आहेच. त्याचबरोबर वॉटरचं स्प्लिटिंग होतं, त्याला फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणतो आपण. त्याचबरोबर ओटू इव्होल्युशनसाठी पण लाईटचा महत्त्वाचा रोल आहे. आणि त्याचबरोबर क्लोरोफिल मॉलिक्युल्स बनवण्यासाठी सुद्धा लाईटची आवश्यकता आहे. म्हणून अंडरग्राउंड कुठले पार्ट असतील तर त्यात फोटोसिंथेसिस होत नाही, कारण क्लोरोफिल मॉलिक्युल बनवायला लाईटच नाही आहे. जसं लाईटबद्दल आपण आता सांगितलं, तसं वॉटर हे एक रॉ मटेरियल इथं वापरलं जातंय. वॉटरचा रोल काय, पहिलं तर लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय होतंय, फोटोलायसिसची प्रोसेस होते. आणि त्याच्यामध्ये एच प्लस आणि ओ एच मायनस बनतात. एच प्लस हे इथं या प्रोसेससाठी प्रोव्हाइड केले, म्हणजे प्रोटॉन प्रोव्हाइड करायचं काम वॉटर करतंय. प्रोटॉन प्रोव्हाइड करायचं काम वॉटर करतंय. समजा आता 2H+2OH- दोन वॉटर मॉलिक्यूल जर स्प्लिट झाले तर आता हे एच प्लस जे आहेत ते NADP निकोटिनामाइड ॲडेनिन डाय न्यूक्लिओटाइड फॉस्फेट व्हिटॅमिन बी आहे, त्याच्याबरोबर कंबाईन होईल आणि NADPH2 ॲसिम्युलेटरी पॉवर हाय एनर्जी असलेला कंपाऊंड इथं बनतो. आणि मग 2OH जे राहतात त्यांच्यामधून दोन इलेक्ट्रॉन दिले जातात नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनच्या प्रोसेसला, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनार, प्रोटॉन डोनार हे रोल आहेत या वॉटरचे. आणि राहिलेलं जे पुन्हा आहे त्याच्यापासून पुन्हा H2O+1½O2, म्हणजे वॉटर तर बनतोय पण ऑक्सिजन, फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन जो बनतोय या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये तो सुद्धा बनण्यासाठी वॉटरची आवश्यकता आहे. सो इट इज अ सोर्स ऑफ प्रोटॉन, सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे प्रोटॉन डोनार, इलेक्ट्रॉन डोनार, अँड ड्यू टू स्प्लिटिंग ऑफ वॉटर देर इज अ फोटोलिसिस or due to photolysis or splitting of water there is a evolution of by product of photosynthesis that is oxygen. तर लाईटचा रोल आपण स्टडी केला, वॉटरचा रोल आपण स्टडी केला, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये CO2चं कन्वर्जन रिडक्शन होऊन शुगर बनणार आहे त्याचा रोल आपण पुढं मेकॅनिझममध्ये स्टडी करणार आहे, त्यावेळी आपण त्याचे डिटेल्स पाहू. तर लाईट आणि वॉटर यांचे रोल असे आहेत. याचबरोबर तुम्हाला क्वेश्चन विचारले, समजा असे काही एक प्लांट आहे ए, त्याला नॉर्मल लाईटमध्ये ठेवलंय, आणि बी प्लांट आहे त्याला ब्ल्यू आणि ग्रीन कलरची लाईट फक्त दिलेली आहे, तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस कुणामध्ये जास्त होणार आहे, एमध्ये होणार आहे, कारण त्याला रेड आणि ग्रीन तर मिळतात पण इतर कलरच्या लाईटसुद्धा ॲब्सॉर्ब करून त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे ना, म्हणून त्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे.
एक प्लांट आपण महिनाभर फक्त लाईट 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 मध्ये ठेवलंय आणि दुसरं प्लांट नॉर्मल कंडिशनला ठेवलंय, लाईट डे नाईट अल्टरनेटली सायकल तिथं होतात तिथं ठेवलंय आपण प्लांट. तर फोटोसिंथेसिस प्रोसेस किंवा प्रोडक्टिव्हिटी जी असेल ती डे नाईट त्या प्लांटमध्ये जास्त आहे, कारण लाईट एनर्जी जेवढी रिसीव केली रिसीव केल्यानंतर ती एनर्जी डार्क रिॲक्शनमध्ये CO2 रिडक्शन शुगरमध्ये करण्यासाठी वापरली. म्हणजे याला काहीतरी ड्युरेशन पाहिजे. फक्त लाईट रिॲक्शन लगेच लाईट रिॲक्शन फास्टर रेटनी होते पण तेवढ्या रेटनी फास्ट डार्क रिॲक्शन होत नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला जे विचारलं जाईल, वेन CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो इन्क्रीजेस अप टू सर्टन लिमिट. हा तुम्हाला एक एक्सपेरिमेंट आहे. त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करतो, फनेलमध्ये हायड्रिला घेतो आणि बीकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यात ठेवतो आपण आणि पाण्यानं भरलेली टेस्ट ट्यूब त्याच्यावरती लावतो. कारण फोटोसिंथेसिस प्रोसेस झालेली समजणार कशी, दिसणार कशी, तर त्या हायड्रिलामधून ऑक्सिजनचे जे बबल्स निघतात त्यावरनं आपण कन्क्लुजन काढतो. आणि मग लाईट इंटेन्सिटी वाढवून आपण पाहतो तर लक्षात येतं, वेन लाईट इंटेन्सिटी इन्क्रीजेस रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो इन्क्रीजेस. वेन CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस रेट ऑफ फोटोसिंथेसिस ऑल्सो इन्क्रीजेस अप टू सर्टन लिमिट. हे एक्सपेरिमेंट्स आपल्याला प्रॅक्टिकलला असतात, प्रॅक्टिकलला तुम्ही ते पाहू शकता. तर हे झालं लाईटचा रोल, फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल ए आणि रोल ऑफ वॉटर याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.